गुंठेवारीमध्ये बुलढाणा जयगजानन नगर भागातील आरक्षित जागेवर उद्यान उभारण्यासह मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. शहरातील गारखेडा परिसराला लागूनच असलेल्या गुंठेवारी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय गजानन नगर परिसरात लेआउटला न जुमानता भूखंड माफियांनी परिसरातील जागेची विक्री केली आहे. सामाजिक उपक्रमासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवरही प्लॉटिंग करून नागरिकांना विकल्यानं अशा जागेवर नागरिकांनी घरे बांधली आहेत. परंतु लेआउटनुसार सदर जागा आरक्षित असल्यानं या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी करण्यात येत असलेल्या तक्रारींमुळे आरक्षित जागेचा मुद्दा समोर येत आहे. या प्रकरणी नागरिकांची दिशाभूल करून प्लॉट विक्री करणाऱ्या भूखंड विक्रेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसंच सामाजिक उपक्रमासाठी असलेल्या आरक्षित जागेचा लोकांसाठी वापर करावा यासह या भागात रस्ते आणि पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधा महापालिकेच्या वतीनं पुरवण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी एमसीएनशी बोलताना केली आहे. जो ओपन फेस दाखवलेला आहे त्याच्यावर सुद्धा या लोकांनी प्लॉटिंग टाकली. नागरिकांसाठी हा खेळण्यासाठी भाग ठेवलेला होता, पण जे प्लॉटिंगवाले पैशाच्या लोभी पैशाला धरून लोकांची फसवणूक करत आहे आणि अशा लोकांवर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजेत आणि या जनतेला न्याय मिळाला पाहिजेत. इथं आम्ही प्लॉटिंग संजय कांकरे यांच्याकडून घेतलेली, पण त्यांनी ज्यावेळेस प्लॉटिंग विकला त्यावेळेस आम्हाला सांगितलं नव्हतं की ओपन पैसे का मंगल कारले. पवारसाहेब म्हणतात मंगल कार ओपन पैसे, पण ओपन पैसे नाही मंगल कारले. तर ते ओपन मंगल कारले म्हणून त्यांच्या मालकीची ते काही पण करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावर काय निर्णय होते बघू. जेव्हा प्लॉटिंग झाली तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं काही कार्यालयाची जागा आहे म्हणून, आणि हे सगळ्या लोकांचे घर बांधले गेले त्याच्यानंतर लक्षात आलं की ही कार्यालय म्हणजे आता समजू राहिलं. लोकांचे घरं झाले, आम्हाला पाहिजे नाही आहे कार्यालय, नको आहे आम्हाला. कार्यालय झाल्यामुळे सगळ्यांना त्रास होणार आहे. ज्यावेळेस प्लॉटिंग पडली 2008 मध्ये त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस प्लॉटिंग बघायलो त्यावेळेस प्लॉट मालकांनी जे मामू जे होते त्यांना आम्हाला सगळी जागा ऍग्री करून सांगितली तर की मंगल कार्यालय होणार आहे. जिथं विहीर आहे ती विहीरीवर सुद्धा आम्ही छत टाकून तुमच्या मुलांसाठी व्यवस्था करून देऊ, मुली तर मंगल कार्यालय करू, गार्डन करू, ही सगळी व्यवस्था त्यांना आम्हाला आधी सांगितली. म्हणून पण आम्ही आमच्या मुलांचा भविष्याचा विचार करून ह्या ठिकाणी आम्ही प्लॉटिंग घेतली, पण नंतर प्लॉट मालकांना पलटी मारली आणि ह्या लोकांना फसवणूक करून ह्यांना जे अगोदरचे ऍग्री केलेले डाटा होता किंवा नकाशा होता तो न दाखवता चुकीचा नकाशा दाखवला आणि ह्या सगळ्या नवीन जे इथं राहिलेले लोक आहेत यांची फसवणूक केलेली. तर आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे त्यांची फसवणूक झालेली ती पण त्यांची भरून आणली पाहिजे. इथं जर तुम्ही कार्यालय केलं तर इथं तुम्ही पार्किंगला जागा सोय कुठे ठेवणार इतक्या लोकांना? दिवसभराचं वाजणारे बँडवर वाजणारे मोठे मोठे आवाज त्याचे डीजे वगैरे त्याच्या सगळे एवढी जवळ राहणारी वस्ती डिस्टर्ब होऊन जाईल ना त्यांनी. त्यापेक्षा जर गार्डन केलं इथं तर मुलांना मनोरंजनाला क्रिकेट खेळायला मोकळी जागा मिळेल मुलांना. आरक्षित जागेच्या मुद्द्यावरून जय गजानन नगर भागात मूलभूत सुविधा पुरवण्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिक एकवटले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि गटनेता राजू वैद्य यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यामुळे जय गजानन नगर भागात महापालिका लक्ष केंद्रित करून स्थानिक नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.